Everybody get ready! बात लई भारी कांदा कांदा पण भारतात पोरी ये सारा ना सलाम आय चाकुला बोम लती चमाइल संदेश त्रांग गोंड्या माते तंगडा आह गोंड्या माते तंगडा गोंड्या माते तंगडा आह गोंड्या माते तंगडा व्हाइट केलं नाही खोट्याचा नाही ना कामाची मलाय तिच्या मारी भण उंदीर खाई चण खरं नाही जीण भूत माझ्या होती तोड तोड गोंड्या मारते तंगडा सोडा मला एक डाव सांगतो मी नाही येणार म्हणजे बावळट नाही ग बावळट नाही धांद्रट अग धांद्रट नाही ग भित्रट भित्रट नाही ग कुरकट अग हा तर आपला गोंद्या सोडा नाही ही पेप्सी आणि हा लिमका तरी पण मला सोडा अहो पण कोणी पकडलंय बरं तर भूत कोणाला म्हणतोस रे मी अख्ख्या घरभर पीठ चांडलास आणि वर मलाच भूत म्हणतोस अरे देवा काय करू मी याच आता खायला काय न भुईला भार नुसता रे देवा नाटक करतोय काम करायला लागून आहे ना म्हणून सुकायचं घाबरल्याचं नाटक करतोय क्षमायला कमरे नाही 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 भाऊजी लेकरू खरंच घाबरले माझं तरस क्षमायला आता उठतो का आहे नाही आणि बाबा नाही यो तुझा काका आहे काय काका काका हे बघ उद्यापासून सांच्याला घरात 50 रुपये आणून द्यायचे नाहीतर शान्यासारखं दुकानात बसायचं आणि गिरायकांच्या दाड्या करायच्या काय कंच जमतय काय
हे सुकायच्या कंचा जमतय. कंच भी नाही. कंच भी नाही. भाऊजी काय पण तुम्ही सांगताय. दाढ्या करायला कसं जमल त्याला. कसं जमल त्याला. ब्रेड कुठे गेलं. ब्रेड दुकानात. दुकान कुठे गेलं. बाजारात. बाजार. बाजार कुठे गेला. जमायला उतरले वाटत. घेतल्याशिवाय काय करायचं. गोंद्या घाबरच घ्यार आणि पाटलाची करून टाक. दाडी हो घाबरता कशाला. अरे काय जीव घेतो काय रे. अरे मार ते काय चाललंय का म्हणायचं हे. अरे ट्रेनिंग आहे. गोंद्याच्या आयुष्याची पहिलीच दाडी आहे नव. अरे पण मग माझी आयुष्याची शेवटची का करतोय आज. फुकट आहे नव. काय फुकट आहे वय. अरे मग गोंद्या माझी पण करणार दाडी. तिकडे कुठे झाला. गप्पुमान बस तिथं. बस बस गोंद्या चालू कर. चालू चालू पण जरा जपून कर. काय देवी आहे वय. आरती कशी करतो. काय झालं. काय लई गार आहे. असू दे असू दे. गार लागू दे. फुकट आहे ना व. चल. अरे काय कोरी काम करतो वय. बसा 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 खास. अरे 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 बस कर ना. काय करतोस काय तू. गार लागतय. फुकट आहे ना व. चालू द्या चालू द्या. गोंद्या तू बुरुष ठेव आणि या वस्ता लागे आणि कर. खरा 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 करून टाक. गोंद्या आहे. गोंद्या आहे. फुकट आहे. फुकट आहे. फुकट आहे. बरं असू दे. कर कर. नाही जमणार ग. कसं जमत नाही तेच बघते मी. अरे म्हणत असलं की समद जमत. गोंद्या गोट्या कसं खेळतोस र. हे असं काय तोंड्यात कसं शिकायचं इथं. चल माकडा मालक याला ठेवा. कामावर गिरणीत कामाला ठेवा. अकबर काकू पगाराची मला अजिबात काळजी नाही. नाही दिला तरी चालल. अगं पण करून करून काय तुमचं नुकसानच करेल ना. म्हणजे आहे मला इथं येऊन फक्त नुकसानच करायचंय. माझ्या राजा गिरणीची फार वाट. चालेल. तुझा इथं शिकायचं. शिकायचं. दळण दळायचं. दळण दळायचं. पण मला दळता येत नाही. मला फक्त पळता येत. पळू. अगं ए तू उशा उभा राह इथं. अरे बघ तुला शिकाय. नाही जमलं. नाही जमलं. गोहिंद्या तुझा डावा पाय कुठे बाबा. डावा पाय. ह्यो काय. ह्यो पाय तोडून याला शिकवायचं. आणि नाही शिकवलं आता तुमचं तंगड तोडून गिरणीत घाली. खोकड मेलं. गोंदिया जरा इकडे लक्ष ठेव. मी आलोच. ए तुम्ही इथं. बाबा नो मला नाही जमणार. गोंदिया तुला नक्कीच जमणार. तुला का नाही जमणार. आम्हाला माहितीये ना तुला जमणार. कम ऑन फ्रेंड उभा रा. राहिलो. हे घे ज्वारी. घे ज्वारी. इकडे इकडे इकडे. आता हे चक्कीत टाक. चक्कीत टाकली. आता ही काठी घे आणि कडाम कुडूम कडाम कुडूम आवाज कर. केला. याच्यात तर पीठ बाहेर येतंय बघ. पीठ आलं. पीठ नाही आलं. पीठ गेलं कुठं. गडबड झाली. चक्की चालू करायची झाली. आता बोंबला. गोंद्या हे काय तांदळाचं पीठ नव्हतं दिलं. आणि गोंद्या हे काय माझं पीठ बारीक करून दिलंस तू. हा काय रे. हे हे निघाली ज्वारी. आहेस रे बेकार तू. तू आहेस रे बेकार.
नशीब आमचं खोट नवशी क्याशी पडली गा नशीब आमचं खोट नवशी क्याशी पडली गात पुरतीच लावली वाट मिल्यान पुरतीच लावली वाट पुरतीच लावली वाट मिल्यान पुरतीच लावली वाट गोंद्या मारतय थंगड गोंद्या मारतय थंगड गोंद्या मारतय थंगड अरे गोंद्या मारतय थंगड चटकन आणि पटकन मधी जा आधी मधी जा झालं तरी काय अगं इकडे येताना आमदाराची गाडी येताना पाहिली इकडे ए पोरीनो चला तू आमदार तू आमदार चल गा चल 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 सुंदर पोराची आई बी अशी सुंदरच असणार नमस्कार आमदार साहेब नमस्कार 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 आणि तू कोण या पोराचा बाप होय हट वाटत नाही थांबा भाई थांबा 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 इंगळे भाई या पोराला आता कोणाची बी दृष्ट लागणार नाही काय करतोस गड्या घरात निस्त बसून नाही काय करतोस काय काय बी नाही नव मग चल की शेजारच्या गावाला आमच्या संघ तिथं आम्ही नळपाणी योजनेचं उद्घाटन कसं करतो बघू जोकर गोंद्या कोण रे मावा घेऊन ये जा चल अरे जा म्हणतो ना पैसा हे घे
आला जोकर. अरे जा म्हणत ना तुला. दुरी जोकर आहे. पोटला जोकर बोल. आज काय करतेस तू आईला? ही पाटलाची पोर कुणाच्या पदरात पडते कुणास ठाऊक. अरे गोंद्याच्या. अरे हट, आम्ही काय वाईट आहे काय? अरे पण हा गोंद्या गेलाय कुठं? ए गोंद्या, अरे इकडे ये. माईला गेला कुठं गोंद्या? इकडं इथं गे. ही चिठ्ठी त्या प्रेमाला नेऊन द्यायची. कुणाला? प्रेमाला. कोण? म्या. मग सांगू का तू चोरून चोरून बघतोय तिच्याकडे पाटलाला? नाही नाही नाही. काय राव तुम्ही नेहमी नेहमी पार माझा बाजीप्रभू देशपांडे करताय सा. अरे मग लड की त्यांच्या वाणी. लड लड बापू लड, नाही तर कुठंतरी आरव तिडवा पड. तुझ्या आता जातोस का? जातो. आणि हे बघ काय, येताना चिठ्ठीचं उत्तर घेऊन यायचं. काय कोण ग? आपले ते टव वाले. टोंद्या गोंद्या. बर बर, इकडे कुणीकडे येणं केलं ते हे आम्ही त्यांनी आम्हाला दिलं हे. प्रेमा तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचं, तू माझी होशील का? तुझी ही डायरी लाज नाही वाटत तुला असली चिठ्ठी पाठवायला? अगं का ग मारलंस त्या बिचाराला? हा बिचारा तुझ्या ह्या बिचाराला विचार. अगं हा बावळट मला आय लव्ह यू म्हणतोय. अगं भल्या भल्यांची डाळ शिजली नाही तिथे हे लिहून पाठवते, माझी होशील का, माझ्याशी लगीन करशील का? अगं कोणीतरी मस्करी केली असेल आणि आज यो फसला. तुम्ही जा. अगं प्रेमा विचार न करता मारायचं म्हणजे मग काय त्याची पूजा करू, त्याच्याबरोबर लग्न करू? हे बघ चारे, तुला सांगून ठेवत्या, इतका जर पुळका येत असेल ना त्याचा तर तूच कर त्याच्याबरोबर लग्न. प्रेमा अगं आपलं काय ठरलंय? काय? माझं लग्न तूच ठरवायचं. आता तू म्हणत असेल तर करते की लग्न त्या गोंद्याशी? होय होय, तूच कर त्याच्या बरोबर लग्न. बघा हो ना, नाहीतर नंतर शब्द फिरवशील, म्हणशील गोंद्या फक्त माझाच. चॅलेंज. मी माझा शब्द नाही फिरवणार. चॅलेंज चॅलेंज. काय रे गोंद्या, काय झालं? कुठं काय? आण मग असा गालाला हात लावून का बसलास? ते विचार करतोय. अरे देवा बघू बघू कसला किती विचार करतोय असते बघू बर. अरे देवा किती लागलं, कुठ काय झालं, काय झालं रे? मी पडलो. पडला? अग भाई कुठ? ते आपटलो. आपटलं पडला? गोंद्या खरा काय मामला ते सांग, कोणी मारलो रे तुला? कोणी नाही. कोणी नाही? हे बघ गोंद्या, मी आई हाय तुझी, माझ्यासंग खोट बोलू नकास. हा बऱ्या बोला ना, खरं खरं सांग कोणी मारलं ते, नाही तर तुझा दुसरा बी गाल सुजवीन आणि त्या मारणाऱ्याचा बी सुजवीन. हा खरं सांग. प्रेमान. प्रेमान त्या पाटलाच्या पोरीन का रे बाबा? नाही ती चिठ्ठी. चिठ्ठी? आणि कसली? ठाऊ नाही, त्या रव्याने चिठ्ठी दिली, म्हणला प्रेमाला नेऊन दे. नाही चिठ्ठी दिली तिने इथं दिली. रव्यानं चिठ्ठी दिली तिला, तिनं तुला दिली? हा डाव ते त्या रव्याला आणि त्या चिचुंद्री पिरमाला. तू माझ्या संगात चाल. चाल. काय झालं प्रेमा बाई? इरमा प्रेमा ताई
ती चिठ्ठी मी लिहिली होती त्यातलं गोंद्याला काही ठाऊक नाही. सॉरी. सॉरी. हा विंग्रजच पिल्लू वैर. एक सबूत विंग्रजी आला म्हणजे होत वैर समजा येड्या. अरे माझं पोरग भोळ भाबड हाय बावळट हाय थोडस घाबरट हाय म्हणून त्याचा फायदा घेताय सवयर तुम्ही काय त्याची चेष्टा काय करताय सा त्याला मारताय सा काय त्याला बोलताय सा काय आणि काय गे तू चांगली शिकली सवरलेली शानी पोरगी ना माझ्या गोंद्याला ओळखत नाहीस होय ग तू पाटलाच्या घरचा रुआब दाखती याच होय ग मला हा पर ध्यानात ठेव त्याची आय हाय मॅजिक आणि तुझ्या मोर धड धाकट उभी आहे नाही नाही काकू चुकलं माझ मला ना सांगूस गोंद्या मला माफ कर चुकलं माझ जाऊन सांगा माझ्या गुडघ्याला बाशिंग बांधा हो माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या गुडघ्याला बाशिंग बांधा मी गोविंदा 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 मला लगीन करायचंय औंदा माझ्या आईला जाऊन सांगा माझ्या गुडघ्याला पाशिंग बांधा मी गोविंदा 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 मला लगीन करायचंय औंदा झाला वांदा माझ्या गुडघ्याला बाशिंग बांधा आता पुरताच झाला वांदा माझ्या गुडघ्याला बाशिंग बांधा मी गोविंदा 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 मला लगीन करायचंय अंदा साजनी तर देवाजीची करणी काय सांगू सखे साजनी तर देवाजीची करणी सांगा माझ्या गुडघ्याला बाशिंग बांधा मी गोविंदा 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 मला लगीन करायचंय औंदा मी गोविंदा 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 मला लगीन करायचंय औंदा मी गोविंदा 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 मला लगीन करायचंय औंदा चारे ह्या मिरच्या 15 मिनिटात साफ करायच्या घेतेस चॅलेंज आणि करून दाखवले तर गोंद्या तुझा अव त्या बावळटाचा कोणा भलत्यावर जीव जडलाय म्हणे जीव जडलाय अव अख्ख्या गावात बोंबा बोंब झाली त्या चिठ्ठीची
खरंय का ताई त्याने तुम्हाला लव्ह लेटर लिहिलं म्हणे? अव मी म्हणते लव्ह लेटर लिहिण्याची त्याची डेअरिंग आलीच कुठून? तसं काही नाहीये काकू, गावातल्या एकाने कोणीतरी मस्करी केली आणि फसला बिचारा तो. तो फसू द्याव, तुम्ही फसू नका म्हणजे झालं. प्रेमा तुमचं मन आमच्या पोरगीवर जीव जडलाय. चिट्ट्या बिट्ट्या देता म्हणा तुम्ही तिला. तुम्ही म्हणा पाटलाचा जावाय व्हायची स्वप्न बघता. हे राजा वरची आणारा, हे पोरानो पाकड घेऊन या लवकर लवकर. मी आणतो की थांब 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 थांब. खुर्ची चाळवारा टेबलावर. हे याला चाळवा खुर्चीवर. घ्या घ्या जावई बापूस. मोरिया बघा रे, आमचे जावई बापू किती डिरिंग बाज आहेत ते. आमच्या पोरीचे लग्न व्हावं म्हणून का वाटेल ते करायला तयार आहेत ते. नाही ना रे. अरे बघा बघा बघा, आमच्या जावई बापूंची सर्कस बघा. मग करायचं ना आमच्या पोरीशी लगीन. हे बघ, तू जर तिथनं उडी मारलीस तरच तुझा माझ्या पोरगी बरोबर लगीन होईल. अरे लेका बघतोस काय, मार की उडी. ये पोरानो जरा आवाज द्या की माकडा माकडा. हो तुझ्या शेंडीला तोप, माकडा माकडा. हो तुझ्या शेंडीला तोप. माकडा खाली लगीन करून देतो तुझा खाली. नाही पाटील चालू तर खाली. तंगडी का वयची अक्कल नाही आणि माझ्या पोरीबरोबर लग्नाचा सपन बघतोय. अरे पाटलाची बरोबरी करायला 70 पिढ्या पण पुरायच्या नाहीत तुझ्या. पुन्यांदा जर माझ्या कानावर असं काही आलं तर लक्ष ठेव, तंगड मोडून हातात ठेवेन. चाल तिकडा गावात पुन्हा कुणी जर माझ्या पोरी बद्दल वाईट सबूत बाहेर काढला तर त्यानं ह्या पाटलाशी वैर पत्करलं, एवढं लक्षात ठेवायचं. कशाला कशाला माझ्या पुढे जन्माला आलास? किती किती म्हणून तुझ्यासाठी भांडायचं, कुठे कुठे म्हणून मी भांडायला जायचं? बहिण्या असा काही अड्यावणी वागतो तू? हा का बावळ्यावणी फिरतोस असा? हे बघ, तू जर काही उद्योग पाणी केला असता, धंदा पाणी केला असता तर ते पाटील कशाला बोलला असता तुला? आणि त्याची ती लेख पिरमा का टिरमा? अरे तीच काय, पण कितीतरी पोरी अशा तुझ्या माग लागतील. लेकर हे बघ असं काही करून दाखव कि माझ्या या भोळ्या भाबड्या घाबड्या पोराच्या माग अख्खा गाव असा माग 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 याय पाहिजे. मी असं करते, उद्याच उद्या सरपंचाकडे जाते, रोजगार हमी कामावर तुला ठेवायला सांगते. हा आणि हे बघ मर्दा, ध्यानात ठेव, तुला सांगून ठेवते मी आधीच. तिथं गेल्यावर घाबरायचं नाही, येड्यावाणी करायचं नाही. आणि जर का तू तिथं तसं काही केलंस तर तुझी आई तुला मेली म्हणून समज. काय अन्ना,
मीटिंग संपली ना व संपली नाही म्हटलं चहा चिवडा समज संपला म्हणून मला वाटलं मीटिंग संपली की काय काय तुम्ही अण्णा तुम्ही सरपंच असताना देवळातल्या घंटा चुला जाते तर कसं म्हण तुम्ही अरे मी आज सांगतो की आबानी स्कीम आणली तंटा मुक्ती गाव आणि चोरासनी वाटलं घंटा मुक्ती गाव त्या घंटाचा राव दे ते नवीन स्मशान बांधलंय त्याचं काय करायचं ते बोला आधी आबा मी सांगू काय काय हे बघा तिथ सरळ सरळ मेलेली प्रथा जाळून टाका काय नवीन सांगतोय अरे तसं नव मग नवीन शेड बांधली लाकडासाठी गोडाऊन तयार केल्या अरे पण ते राखायला माणूस पाहिजे की नव्हा आपल्याकडं अहो अण्णा मशान मध्ये कोणी काम करायला तयार नाही गाव समजा अशी झालंय बघा गावातली तरुण पोरं शहरात गेलेली अनुरलेली पत्ते टीव्ही आणि इडीच्या माग बाई म्हणतात ते बरोबर आता गावातली तरुण पोरं काय कामाची राहिली आता कोणाला शोधायचं नमस्ते नमस्कार काय काम काढलं सा सरपंच माझ्या पोरग्यासाठी काही काम बघा बघा आता आपल्या गावामध्ये केवढी मोठी समस्या आहे ती आता याला कंच काम देऊ बर कंच भी द्या काय रे गोंद्या कंच भी काम करायला तयार आहेस ना करीन की काय मी आता ठरवलंय घाबरायचं नाही कंच भी कुठलं भी काम करायचं पंढरी खोलदार म्हणून ठेवायचं का याला ठेवा ठेवा लगोलग ठेवा म्हणजे का राजच्याला पळणे ते बघा गोंद्या रखवालदारीचं काम करणार काय का ठिकाणी अहो करीन की मला फक्त एवढं सांगा कसली रखवाली करायची स्मशान भूमीची करतो की रात्रीची नाही नाही नका नका तसा मी घाबरत नाही पण भूताचं नाव कळलं की माझी बोगडीच वाटते आय मला नाही करायची नोकरी कसं करत नाही केस बघते म्या सरपंच ही नोकरी करणार गोंद्या म्हणजे करणार नाही नाही आय काम करायचं घमघुमान काम करायचं सरपंच रखवालदारी करायला केव्हा यायचं ते तुम्ही सांगा फक्त आज पासून आता गोंद्याचं कसं होणार चल घरी जाऊ कमवायची अक्कल नाही तुला रोग आला होय ना तुला अरे चांगल्या हाता पायने धड हाय ना मेल्या तुला तुला इथं एकटं ठेवल्या बिगर सुद्धा मरून जाईन ग नंदन भोसले तू काय करतो इकडे रखवाली रखवाली ही अशी मी भित्रट आहे ना म्हणून माझी आई अशी मला बांधून गेली अच्छा
सोडू नका, मी पळून जाईन ना, माझी नोकरी जाईल, माझी आई माझ्यावर रागवेल, माझी आई लई मारते मला. आई वाईट कधीच नसते, तू इथून पडून नाही जाऊ शकत. का मिळालो ना इथे आहेस कोण त्याला तू घाबरावस. अरे हेच मानवाचं अंतिम सत्य आहे, इथे प्रत्येकालाच यायचंय. हे बघ त्याची इथेकडे बघ, तिथे कुणाच्या तरी शरीराची, मनाची, वासनेची, प्रेमाची, स्वप्नांची, आशा आकांक्षाची राख राख झाली आहे. तिथे प्रत्येक आत्म्याला परमात्मा परमेश्वराची आस आहे. ते घाबरायचं कोणाला, त्या तिथे तो परमेश्वर आपली वाट बघतोय. घाबरू नकोस, इथं फक्त तू, मी आणि परमेश्वर अशी दुसरं कोणीच नाहीये. पण भूताचा भ्याव वाटत नाही तुम्हाला? भूत प्रेत माणूस या सगळ्यांच्या पलीकडे गेलोय मी. पण मी अलीकडे आहे ना, म्हणूनच मी आलोय तुला पलीकडे न्यायला. लय बरं झालं, पण रोज याल ना? येईन की, पण समजा नाही आलं तरी घाबरायचं नाही. भजन म्हणायचं, भजन येतं का भजन तुला? हा मग तुम्हाला येतं? नाही मला येत नाही, पण माझी आई गायची, त्याचं महत्व मला आज कळत आहे. म्हणशील एखादं भजन? तर हे चिदान देगा देवा तुझा इसरण व्हावा, इसरण व्हावा तुझा इसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी. ना लागे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तू का म्हणे गर्भवासी. माईला लय गार आहे. तुम्ही इथं? ओ भोसले साहेब, ओ भोसले साहेब, ओ भोसले साहेब. गोंद्या मिळाला असेल ना? काहीही झालं तरी आपल्याला गोंद्याच्या आईकडे सांत्वनाला गेलंच पाहिजे. लक्ष्मीबाई, सोनाई, रंगू आई, अंजी मावशी, शामराव दादा, रामलिंगा, गवळी, या बाया समद एकदम आल्याचा काय झालं सांगा की. अरे बोला की, कोण गेलं काय आपल्या गावातलं? अरे बोला की, अरे तुमची काय दात खेळ बसली का काय गवळे? अरे बोल की, थोबड थोडं सांगा ना, वैर झालं का काय? निघाली मोठी जनावर, काय झालं रे? काय ग, काय पळाले? गोविंदा, आता कोणाचं भांडण काढलं? कुठं? अगं मी तर ड्युटीवर आलो, हे बघ. वैरो ड्युटीवर मग कसं आलं तर मेला मुर्दा हिचं माझ्या दारात तडफडायला. चल आज चल. काय सरपंच, तुम्ही म्हणे गावात नवीन स्मशान भूमी बांधली. हो नवी कुठली साहेब, जुनी होती त्याला जरा नवीन केलं झालं. तेच की, म्हणजे झाली की नाही नवीन स्मशान भूमी? होय. आम्हाला न विचारता एकतर तुम्ही स्मशान भूमीचं नूतनीकरण केलं आणि आमच्या हस्ते उद्घाटन न करता तुम्ही गावातली प्रेत बी जाळायला सुरुवात केली. ता सरपंच जरा घाई झाली खरं. सरपंच, राजकारणात एवढी घाई बरी नव्हे बरं का? होय. अहो आपण प्रत्येक गोष्ट रितसर उद्घाटन करून हे मी केलं, हे मी केलं अशी गावभर बोंब नाही मारली तर उद्या मतदार मत कसे काय देतील आपल्याला? उद्घाटनाची व्यवस्था करतो मी साहेब. ती तर आम्ही करूच. हो उद्घाटनाची व्यवस्था आम्ही स्वतःच करू सरपंच. त्याच काय, तोपर्यंत तुम्ही मात्र सरपंच राहणार नाही. काय कसं आहे आता त्या दिवशीचीच गोष्ट बघा ना, आमचा तो कुत्रा लई इमानदार कुत्रा,
आम्हाला ओळखलं नाही. औ चक्क आमच्या अंगावर भुंकलं. कटली गोळी. चूक ती चुकत. आता ज्यूस आमचा. आणि माशी काय करते? काय सरपंच, आम्ही काय म्हणतोय लक्षात येत नव्ह का? होय साहेब, मी राजीनामा देतो. एक डाव माफ करा मला. या महिला प्रेत आलं. प्रेत मैया प्रेताच भूत होणार आणि भूत झाल्यावर पहिलं शोधणार इथला रखवालदार कोण आहे म्हणजे म्या. सावकार मी. हसू नका आणि मला घाबरवू नका. हो हे साला प्रेत आलाय ना ते माझ्याच गिरायक होता. अरे रे फार वाईट झालं. पण ते लाकड मला. अरे तू काळजी कशाला करते. मी आहे ना आतापर्यंत बऱ्याच जणांना पोचवलाय मी. हे साला प्रेत आहे ना त्याचं वजन 70 किलो आहे. 70? तू 150 किलो लाकडं काढ. पण ह्या आधी असली कामं मी कधी केली नाही तू. अरे म्हणून तर मी आलोय नी. काळजी कशाला करते. चल कामाला लाग. चला चाल. ठीक आहे या या या. काय झालं माझे बाबा गेले. सगळे गेले. अरे बघ की सगळे गेले की काय. गेले रे गेले. काढ बाटली काढ. अरे दुःख पचवायला फार चांगलं असतं हे. राम 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 राम. अहो तुमचा बा मेला म्हणून आता गाय मोकलून रडत होता ना तुम्ही. अरे पण तुला हे काय करायचं आहे. हा हे बघ हे घे तू 100 रुपये घे. आणि हो ठेवा ठेवा तुमचे पैसे तुमच्याकडे. तुमच्या पापात भागीदार व्हायचं नाही मला. सावकाराचं कर्ज फेडतायत आणि मला 100 रुपये देत वय. अरे पण तुम्हाला कोणी सांगितलंय की आम्ही सावकाराकडून कर्ज काढलंय म्हणून. सावकाराने सांगितलं. सावकार हो सावकार नाही नाही तो तर गेलो कुठं. सावकार 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 तुम्ही इथं बसून काय करताय. हा साला माणूस मेलाय तो साला कधी बाहेर येतो त्याचीच वाट बघतोय. साला बाहेर आला रे आला की त्याची मानगुटी पकडते आणि समदा कर्जा वसूल करून टाकते. साला लय त्रास दिला त्याने. म्हणजे तुम्ही प्रेताकडनं पैसे वसूल करणार की काय. गोंद्या साला मी तुझ्या मस्करी केला. हा मग ठीक आहे. हा पण सावकार तुम्ही तुमची सगळी कर्ज ह्याच्या पोराकडनं वसूल करा. ते बेन लय 10 रुपये यायला लागलंय ते बघा. माईला बापाला एकटं टाकून गेलो कुठं ते. पळाला साला. मला त्याला शोधला पाहिजे. म्हणजे या प्रेतापाशी मला एकट्याला सोडून जाऊ नका तुम्ही. तुला भीती वाटते तर थांबते ना मी इथे. अरे आजच काय रोजच येत जाईल तुझ्या संगतील. मला मजा येईल. मला साला इथे लय आवडतो. चल आपण तिथे बसून गप्पा मार. उगाच प्रेताला कशाला त्रास. सावकार सावकार माहिला कधी डोळा लागतो आणि हे लोक कधी पसार होतात हेच कळ ना. जाऊ द्या आधीच उशिरा उठलोय. सावकार तुम्ही. अहो मी तुम्हाला शोधत होतो. ओ सावकार ओ सावकार अहो रातच्याला परत यायचं बरं का. ते इन्स्पेक्टरने फसू नका सर. हा ओ सावकार ओ मला आताच ओळख विसरला. रातच्याला तरी ओळख दाखवेल का.
प्रेमा तुला एक बातमी कळाली का ग? कुठली ग? अगं आपला ट आहे ना ट, तर काय झालं त्याचं? त्याचं काही झालं नाही, तो नोकरीला लागलाय. नोकरीला लागलाय? कुठे ग? अगं आपल्या गावात स्मशानभूमी नाही का, तिथे रखवालदार म्हणून लागलाय तो. गंमतच आहे. काय गंमत त्याच्यात मग? पण प्रेमा मला असं वाटतं की आपण त्याला मदत केली पाहिजे ना. कशाला? प्रेमा अगं तो होणार माझा मेहुणा आहे. मग नक्की करूया. हो बघूया. तो तुझा होणारा मेहुणा आहे की माझा? हसतेस काय? बघू बघू कोणाचा मेहुणा आहे ते. Oh,
गोंद्या 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 आहे नाही आहे नाही मी हेमलता हेमा कुची 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 अरे अरे घाबरलास घाबरलो म्हणजे पार माझी अरे शांत हो शांत हो हे बघ मला सांग तू तू माणसांना घाबरतोस नाही मग भूतांना काय घाबरायचं अरे हल्ली माणसं आणि भूत यांच्यात फारसा फरक राहिलाच नाही मुळी अहो ते बोलायला सोपं आहे हो नाही नाही ते करायलाही सोपं आहे आता हेच बघ ना एवढ्या मध्यरात्री या स्मशानात मी एकटी बिंधास गाणं गात होते की नाही वय की मग मला एक कळलं ना एवढ्या मध्यरात्री या मसन वाटेत गात कशाला अरे असं काय करतोस माणसांचं मनोरंजन सगळेच करतात मी भूतांचं मनोरंजन करते अरे गंमत केली रे कुच्ची म्हणजे त्याचं काय ना आमच्या कॉलेजमध्ये पैज लागली होती कुच्ची 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 पैज लागली होती की स्मशानात जाऊन गाणं गाऊन दाखवायचं म्हणून म्हणून मी गात होते तू घाबरलास मी कसला घाबरतोय तुमचं गाणंच एवढं भयानक होत जरा भीती वाटली पण तुम्ही गाणं म्हणण्यापेक्षा मी भजन म्हणू का भजन अरे हे काय तुझं भजन म्हणायचं वय का कुच्ची ए त्यापेक्षा तू असं कर ना तू रॅप कर रेप करू रेप नाही रे रॅप रॅप कर म्हणजे तू डान्स असतो बघ तो नाही येत ना हे बघ मी मी म्हणते तसं म्हण म्हण अंडे अमरापूर अमरापूर आडनं ओळखीचं वाटतंय ए नाच कर मी सांगते तसं नाच म्हण अंडे अमरापुरो एवढ्या रात्री कुठं नाचायला लावते मला आता तू नाचणारच की नाही नाच अंडे अमरापुरो अरे अमरापुरो अंडे अमरापुरो अंडे अमरापुरो अंडे अमरापुरो याच्या पुढे काय का नाही ते माणसांचं गाणं आहे मला कसं येणार नाही म्हणजे बराच उशीर झाला मला आता निघायला हवं निघा काय बाई माणसं रात्री मध्यरात्री येऊन असं मसन वाटेल अमरापूर असं करायचं नसतं आपल्या संस्कृतीला शोभत नाही ते चला निघा 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 चला आता मला बी निघायला हवं नाही माझी आई म्हणाली आहे मसन वाटते तू निघताना घरी येण्यापूर्वी नदीवर आंघोळ करून येत जा म्हणून मी पण येते म्हणजे मी निघते बाय कुच्ची येत या वा कुठची कुठची माणसं पाठवतोय नाही जी पाठवतेस ती चांगली माणसं आहेत गेले तीन रात्र चांगली माणसं आली होती वा 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 बरं उद्या कुठचा माणूस पाठवतोयस हा अमरापूर देव पण झोपला वाटतं चला बाबा निघायला हवं अमरे अमरापूर चला बाबा बाई तुम्ही इथं माझ्या आधी नाही तुम्ही आता पाण्यात बाहेर आलास ना त्याच म्हणलं माहिला तुम्ही पाण्यात बाहेर येऊन सुद्धा ओल्या कसं झाल्या नाहीत वारे वा ते सावकार इन्स्पेक्टर ते सुद्धा पाण्यातून बाहेर आलेस ना त्यांचा इथं काय संबंध आहे वारे वा ते ओले झाले नाहीत तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला नाहीस आणि मी मुलगी आहे म्हटल्यानंतर मला मात्र विचारतोस काय कुच्ची चावळ हे माझ्या लक्षातच आलं नाही असं कसं झालं म्हणायचं कसं आहे आता कोणीही माणूस पाण्यात आला पाण्यातनं बाहेर पडला तर तो भिजलाच पाहिजे आता माझंच बघा मी रोज येतो आंघोळ करतो वालावून घरी जातो हे लोक असेच जातात आता काय गोड बांगायला कळलं ना आईला विचारायला हवं हे बघा आई चिमित्कारच म्हणायचं हो तर मग मी विचारलं त्या बाईला तर ती सावकार आणि इन्स्पेक्टर यांच्यावर ढकलून बाई गायब गायब वय गंध्या मला ह्यात काय बाबा काळ भेर दिसत आहे काळ काळी नव्हती ती गबी गोरी होती गप्पस मुडी द्या मी आई विचारते एक बोल तू एक गप्पस इकडे तू त्यासनी पाहिलंच नव्ह नाही म्हणजे माणसंच होती नव्ह म्हणजे अरे बाबा काही भूतटके बिताटकेचा प्रकार आहे तुझं आपलं काहीतरीच अगं ती जर भूत असती तर त्यांनी मला मदत केली असती का वाईट माणसं मेली की त्यांची भूत होतात असं तूच मला सांगितलं होतस नव माझ्यासारखा माणूस तीन दिवस भूतासकट राहू शकतो का त्यांची सावली पडली होती सावली मी नाही पाहिली नाही पाय उलट होत दोघांचं ठाव नाही पण एकाच्या पायी सरळ होते सरळ होते वय वय मग एक काम कर आता काम नको सांग मला जेवू दे ना ठेव नुसता हात ओढतोय मुडता मी काय म्हणते हे बघ आज गेलास ना की समध्यासनी नीट निहाळून बघ गप
तू भी माझ्यावाने घाबरलेली दिसते. अगं ती माणसंच होती. तरी तुला वाटत असेल तर मी आरसा घेऊन जातो, जो भेटल त्याचे पाय चेक करतो. मग तर झालं, आता तरी मी जेव. उच्ची, मला वाटत तो आज येणार नाही. नाही तो येणार, तो येणार. त्याची भीती कमी होत चालली आहे. पण झाला, माझ्या कॉन्फिडन्स सांगते तो येईल पण किंवा येणार बी नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. नमस्कार. वा वा नमस्कार. वा वा वा, तुम्ही तिघ माझी वाट बघताय. वा वा, बरं वाटलं. वा बरं वाटलं. वा बर, आज एक गंमतच झाली. कसली? माझी आई म्हणते तुम्ही तिघ भूत आहात. तुम्ही तिघ भूत असता तर माझ्याशी गप्पा मारल्या असत्या का? आता मित्र मित्रापासून काही लपून ठेवतो का? आमच्या आईला काही कळतच नाही. तिचा कोणावर भरोसाच नाहीये. वर ती म्हणते की भूताला सावलीच नसते. आम्हाला साला सावलीच नाही. पण आमची सावली दाखवायची की नाही हे आमच्याच मनावरती आहे. बघू मायला खरंच की मला तुम्हाला सावलीच नाही. माझी सावली दिसते, तुमची सावलीच दिसत नाही. वा वा, मला हे ह्यांचं आवडलं. स्पष्ट बोलले आपण, स्पष्ट बघितला. वा बरं वाटलं. बरं आता आता दुसरी गंमत. माझी आई हे पण म्हणते की भूतांचे पाय उलटे असतात. आता तुम्हीच सांगा भूतांचे पाय म्हणजे तुमचे पाय उलटे आहेत का? बघ, माणसाने आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवावा, कानांवर ठेवू नये. बरोबर बोललात तुम्ही. बघा, मला यांचं पण स्पष्टपणा आवडला. काय जाते स्पष्ट बघायला? बघूया की स्पष्ट. स्पष्ट उलटे पाय आहेत. माझी आई बरोबर बोलत होती. म्हणजे तुम्ही ती गई बेलो. कुची सोडा, मला सोडा. कुची थांब, हे बघ घाबरू नकोस. आम्ही तुला काहीही करणार नाही. आम्ही साला तुला मदत. अरे मग दुसरा माणूस पकडा, मला सोडा. आणि एक लक्षात घे, आम्ही तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाच दिसणार नाही. आणि त्याशिवाय आमचं बोलणंही तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाही ऐकू जाणार नाही. अरे मला सोडा, दुसऱ्या कुणाला पकडा. मी परत इथे येणार नाही. मला सोडा, पाहिजे ते शर्ट देतो तुम्हाला, पण मला सोडा. गेला. आता इतक्या प्रयत्नानंतर एक माणूस भेटला तर आपल्याला पाहणारा तो सुद्धा गेला. आता याला सोडून चालणार नाही. तीन रात्र मी त्या भूतांसंग होतो, त्यांच्या संग बोललो, त्यांच्या संग राहिलो. ते मला शिवले, मी त्यांना शिवलं. आता माझं काही खरं नाहीये. आता ती भूत मला झपाटणार. कोण आहे तुम्ही? नाही ना, म्या मसनात येणार नाही. मला कळलेलं आहे तुम्ही भूतच आहात. म्या मसनात येणार नाही म्हणजे नाही. काय केलं तुम्ही? काय केलं काका? लागलं तर नाही ना. लागलं? अरे माझ्या चौबाडीत खाडकन मारली आणि जातो. लागलं काय? सावकार सावकार. माईला माझ्या खिशात पैसे कुठं आलं? अरे तुझ्या काकाचेच पैसे आहेत ते. त्याला सांग, तुझा पगार झालाय. असं करू नका. ह्याची सकाळी उतरली ना तर माझी उतरवली. यो दे त्याला. तुम्ही काय देताय? घाबरतो ना मी. माईला माझ्या दोबाडीत मारतो, दगड धरतो आणि वेड्याच काहीतरी बडबडतो आणि मला घाबरतो. अरे तू काका पगार आणलाय. पगार पगार आत्ताच झालं. आत्ता त्या माईला रात्रीचा पगार, लोकांना दिवसाचा पगार मिळता मिळता मारावर तुला रात्रीचा पगार मिळतो. ये माझ्या सोनुल्या, अरे माझ्या चपुल्या, अरे माझ्या बापुड्या. तुला कुठे ठेवू रे? काय करतो? सध्या मला घरात ठेवा म्हणजे. घरातच ठेवणार. वैद्य गोंदेला रात्रीचा पगार मिळ.
कसं कटवलं तुझ्या काकाला? कटवलं कटवलं. अरे करा मग तुमचे हात पाय माझे मारताय तुम्ही. तो सकाळी शुद्धीवर आला ना तोच मला मारल. कशाला ओरडते तुझी आई उठेल ना. ए आता नो आहे नो बाबा फक्त प्रेमा कळलं. प्रेमा तिचा काय संबंध आणि इचार काय तुमचा? इचार काय नाही आधी लगीन गोविंदाच. चला उठला रे आला. अरे गोंजिया तुझे पाय कुठायत? ईशाला दाखव ना त्याला दाखव. मी पाय दुमडून घेतलेत. का? मी मराठी माणूस आहे ना. मराठी माणसाने खाली पाय सोडले तर कुणीतरी येऊन खेचून जाईल ना म्हणून. अरे मग तू चालतोस कसा? सांग. चार पायांवर. चार पाय ना? हा ना. अय बाई ह्यांचे दोन पाय ह्यांचे दोन पाय. काय नाना काल घेतलेले उतरले दिसत नाही काय? हे बा माझे दोन पाय दिसलं ना. कुठं निघालाय सा? संडसला. होय ना. मग जा की माझ्या पायाकडे कशाला बघाय? स्वतःच्या दोन पायाकडे बघा की निघा. तुम्ही का थांबलाय? चला निघा. चला रे. नाही तर चला इथेच करायचं संडास. अरे उतरव. कसं दिसतंय? अरे अख्ख्या गावात बोंब बोंब. टाकू टाकू. सोडा सोडा मला सोडा. अरे सोडा. आय आय प्रेमा भी आहे. हेमा भी आहे. कुच्छ कुच्छ कुच्छ. ते काय करते? तू ढकलते. गोंद्या ए गोंद्या बहुतेक पोटात पाणी गेलं वाटतं. गोंद्या गोंद्या अरे तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? नदीत कशाला उडी मारलीस? तुमच्यासाठी. माझ्यासाठी? मायला तर गेलो. कुठं? कोण कुठे? ते काय झालं? तुम्ही नदीत पडलात ना. मी पाहिलं. मला राहवलं नाही. तुम्हाला वाचवण्यासाठी मी नदीत उडी मारली. मग मला कळलं मला पोहताच येत नाही. माझ्या कर्मा. अरे पण तुला काही झालं असत तर? काय झालं असत? फार फार तर मी नेलो असतो. काय म्हणावं नाही ह्या माणसाला ना तेच कळत नाही. चारे उचल का हंडे. एक मिनिट. चल ग मी जाते. हो तू हो पुढे. काय गावच्या पोरांच्या नजरा लय वाईट आहेत ना म्हणून ते माफ करा. काही चुकलं असेल तर. अरे बाबा काही काळजी करू नकोस. आम्ही त्याला दिसणार नाही आणि आम्ही काय बोलतो ते सुद्धा तिला ऐकू जाणार नाही जोपर्यंत आम्ही ठरवत नाही तोपर्यंत. मग काय हरकत नाही. कसली हरकत नाही? नाही तुम्हाला इथून जायला काय हरकत नाही. मायला पाण्यात पडलो तेव्हा असं वाटलं जीव जातो की काय. पण काही म्हणा आपल्यासारख्या बावटाला अशीच डिअरिंगबाज बायको पाहिजे.
बच्ची मायला तुम्ही आता इथं? अरे एकदा सांगितलं ना म्या तुमच्या संग येणार नाही 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 म्हणजे नाही. आणि आम्ही तुला घेतल्याशिवाय जाणार नाही 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 म्हणजे नाही. बच्ची अरे देवा या ऐकतच नाही पण आईलाच बोलवतो. आये 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 मायला गायब झाले. काय रे काय झालं? सकाळ सकाळ माझ्या नाव ना भो मारायला. अरे मुड द्या दिसत नाही होय रे म्या जिती आहे तो. अगं अगं वय वय कळलं मला पण आहे अगं तुझी लय वाट दिसते या. अगं तू नुसतं येताना म्हणलीस काय रे काय झालं ते तिघं गायब झाले. तिघं गायब झालं काय झालं? मी एलिया कोण आहे तो कोण आहे तो येडा मी आलो बरळते येड्यावानी. मायला परत आलेत. आता मला कळलं. थांबा गायब झाले म्हणजे मी आईला हाक मारले की गायब होत्यात. ऐका हे बघा आता आई असं मी म्हणणार नाहीये पण मला एवढंच सांगा की तुम्ही भूत असून देखील माझ्या आईला कसं काय घाबरता? तू घाबरत नाहीस? हा घाबरतो तर पर तुम्ही. अरे बाबा आई या शब्दामध्ये ताकदच तेवढी आहे. असा कोणी माणूस नाही जगामध्ये जो आईला घाबरत नाही. अगदी जॉर्ज बुश पासून आपल्या साहेबांपर्यंत प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे आई. देवाच्या आधी वंदन करायचं असतं ना ती असते फक्त आई. आणि यात असतो आदर भीती नाही. बाप रे मला आज कळलं माझ्या आईलाही महान आहे ते. नका 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 तू बाहेर येऊ नको मी आत येतो. माझ्या आई लय मान आहे मला आताच कळलं. आलो ओम ह्रेम क्लेम तेम रा रू री रीम क्राम क्लम सर्व वाशिणे सर्व नाशिणे प्रेता प्रसन्न सर्व भूत प्रेत पिशाश हडप करो मे स्वाहा. आमदार साहेब जी राजकारणात तुम्हाला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. होय मार आपल्या पायाखाली कोण चिरडलं याची पर्वा न करता आपण कुणाच्या पायाखाली चिरडले जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते. होय मार सरकार आम्ही बनवू शकतो तसं सरकार आम्ही पाडूही शकतो. होय महाराज. म्हणजे दादासाहेब आपल्याला मतदारांच्या दारात जायला नको काय? अविश्वास अविश्वास आमच्यावर. ओम रेम क्लम स्वाहा. संकटाची ही मालिका आता पुढे सुरू राहणार आहे. सर्वनाश सर्वनाश निश्चित आहे. येणारी सर्व पित्री आमोशा ओलांडली तर जिंकलात नाहीतर खलास. आले आहे बोललो गायब झाले. परत आले आहे बोललो गायब. आले आहे गायब. आले आहे गायब. आले आहे. अरे चाल चाल आवाज नाही पाहिजे चाल. अरे कशाला ओरडते चाल. चुप चुप चुप. काय करावं? कोण आहे? कोण आहे? हे बाबा माझी आई बदलली की काय? अरे तुझी आई नाही ती माझी बाय आहे. इथं तर कोणीच नाही. मग आवाज कुठून येतोय? हा जाऊ दे मरू दे उगाच डोक्याला ताप. तुम्ही सारखं आया आया बोलतोय तू गायब काय होत नाहीस? अरे साला ते तुझ्या घरात हे माझ्या घरात आहे. मी मी कसा गायब होणार? अरे माझ्या पायावर पाय चाल. माळ्यावर कशाला घेऊन आलास? काय हवं काय तुला? मला मुक्ती पाहिजे. मुक्ती? मायला गावात एक बी मुक्ती नावाची बाई नाहीये. काय झालं? मला मुक्ती हवी आहे. कोण बोललं?
तुम्हाला भी मुक्ती हवी आहे हो म्हणजे काय या जगामध्ये सगळ्यांच्या आधी मीच आलोय ना त्यामुळे मलाच आधी मुक्ती हवी आहे ए इन्स्पेक्टर ज्याला म्हणून रुबाब दावते काय एक्सक्यूज मी लेडीज फर्स्ट कुची 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 मला तुम्हाला पण मुक्ती हवी आहे ऑफकोर्स कुची अरे साला मुक्ती म्हणजे मुक्त कर हत्तीचा असं होय हे बघा म्हणून मी याला पहिला इथे आणला ए पहिला याला पाहिलं मी हे बघा स्त्रियांना 33% आरक्षण आहे कुची बाजूला अरे नाही होणार बाजूला आधी मी मुक्त होणार आधी मी मुक्त होणार आधी मी मुक्त होणार आधी मी मुक्त होणार हे गोंद्या तू झाला माझा आहे ए काय तुझं तुझं ऐकलं ना तर मी 424 कलमाखाली अरेस्ट करीन समजलं अरे कुची शट अप मायला मी आपण इंग्रजी बोलायला लागलो अरे काय मुक्त करा मुक्त करा मी काय देव आहे का मुक्त करायला उलट मलाच देव देव ही रशी देव गळफास लावतो आणि मी पहिला मुक्त असं काय करू नको अरे असं नको आमच्या आईला कळलं तर केवढं भारी पडेल नाही माझा आहे का तू चुप चुप कुछ अरे आमच्या आई वाटते का मला अरे आमच्या आई मान आहे वर्या बघा तिघ जण किती गोंधळ घालतात माळ्यावर वर्या अरे साला माझ्या बायको आलाय बायको आला म्हणजे तुम्ही बायकोला घाबरता तिकडे माझ्या आईला घाबरता इकडे बायकोला घाबरता ए बघ भूत असो वा माणूस असो जगातला प्रत्येक नवरा आपल्या बायकोला घाबरतो मला लपायला हवं मी थोडीच भूत आहे मी पटकन दिसेन मलाच फटके बसतील अरे साला माझ्या बायको येते मी पण लपते सारखे आवाज येतात पण कुणी दिसत नाही कोण आहे आमचे हे गेल्यापासून सारखे आवाज यायला लागले मला वाटतं कदाचित त्यांचा जीव अडकला असेल पैशात हा पर इथं तर कुणीच दिसत नाही कुठं डबोलं लपून ठेवलंय कुणास ठाऊ कोण हाय कुणीच नाही मी आपली उगाच कोण हाय कोण हाय लई कंटाळा बाबा मला डोकं फिरायची आली दिसलं असत तर काहीतरी केलं तरी असत पण समोर पण येत नाही मला वाटत ज्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल पैशामुळं टाटा गेली बाईला मात्र इथंच आहे कुठेही लपतो चला तुम्हाला मी तुमच्या पाया पडतो मला तुमच्या त्रासातून मुक्त कराव अरे असा कसा बाबा बस बस तू इथं बस आधी तू माझी स्टोरी ऐक तुझ्या भी डोळ्यातनं पाणी येईल आणि माझ्या भी जीवाला बरं वाटेल सांग बाबा स्टोरी सांग लहानपणी माझ्या आईकडनं भरपूर स्टोरी ऐकल्यात आता तुझ्या ऐकतो त्यात काय बरं अशी स्टोरी सांग जी पटकन संपल ऐक त्या दिवशी साला असाच एका शेतकऱ्याच्या घरामध्ये गेलो होतो कर्ज वसुलीसाठी कोण तो सावकार आता त्याची काय बी हिंमत नाही तुम्हाला त्रास द्यायची पण सावकार अहो तुम्ही काय बी काळजी करू नको मी असताना तो सावकार आला राहला कि हा कागद त्याच्या तोंडावर फेकून मारायचा काय हा पण लय उपकार झाले बघा साहेब तुमचा आमच्यावर उपकार पाचशेच ओय साहेब गरीबाकडे तेवढंच आहे व कृपा करा आमच्यावर ठीक आहे 500 तर 500 मी एक काम करतो हा कागद जाताना तिथे चिटकवतो म्हणजे सावकार आत येणार नाही हा चला दिवस पावला म्हणायचा शेतकऱ्यांची कर्ज माफ पण आपली कमाई चालूच आता शेतकऱ्यानं 100% कर्ज माफी शेतकऱ्यानं खाजगी सावकारांची कर्ज परतफेड करू नका गृहमंत्री हे साला कसा झाला हे असा कसा झाला हे सरकार साला सावकारच्याच मागे लागलाय अरे साला मैं बर्बाद हो गया मैं लूट गयो मैं मारी गयो अरे साला माझ्या 15,70,320 रुपये पाण्यामध्ये गेला माझा पैसा गेला माझा सोना गेला माझा चांदी गेला अरे देवा पैसा पैसा सोना 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 मी मेलो त्याच्या तिसऱ्या दिवशी असा कोपऱ्यात बसलो होतो शांत व्हा कुणी गडबड करू नका हे बघा प्रत्येकाने आपापली भांडी कुठे ओळखायची आणि आपली भांडी कुठे घेऊन जायची भांडण करू नका हे माझ्या काय करते अरे ठीक आहे तुझी चेन
अरे माझ्या कष्टाच्या कमाईच्या तुम्ही कुठे घेऊन चालला? अरे एक एक माझ्या दागिने कशाला देते? ए देवारा, ए देवारा, अरे 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 माझ्या चांदीच्या देवारा पण घेऊन चालला रे, ए मी बरबाद झाला म्हणून तिला समजाव. अरे साला अजून बी ती लोकांना घरामध्ये बोलून कर्जा माफ करून टाकते, समजव तिला. अरे तिला काय माहितीये, पैसा बोले तो जग डोले. अरे काय येड लागलं काय मला तुझं ऐकायला? असं वाजवला ना मी ते येड म्हणते लोक मला. चल बाजूला बाज निघतो. साला माझ्या ऐकून तर घे. कोण दिसत नाही घरात. जाऊ दे ना. राधा, हे राधा. साला राधा राधा काय बोलते, ही बॉडी तर गोंड्याची आहे ना. अरे हा वहिनी. हा वहिनी. वरते कोण? मी गोंद्या. कोण गोंद्या? सालाईला गोंद्याच माहिती नाही. जाऊ दे, नावात काय आहे ते? हू चंपकलाल. त्याच्या काय आहे, ते सावकाराला अटॅक आला ना त्या वक्त आला, त्याच्या बाजूला आम्हीच होता. बघा ना, ते मला एकटीला अचानक सोडून कसे गेले. तुम्ही तिथं होता, तुमच्याशी काय बोलले का होते? तो बोलला मला, आम्हाला बोला ते संपत्ती आहे ना ते जपून ठेव, लोकांना वाटू नको, ते दुप्पट कर ते पट कर, नाहीतर माझ्या आत्म्याला शांती नाही लागणार. सावकाराच्या अहो कोणासाठी एवढी संपत्ती दुप्पट करायची? मला ना मूल ना बाळ ना वारस, माग ना पुढ तातोबाचं मड हाय का कोणी माग खायला? हाय ना. बरोबर आहे ना. अहो काय सांगू तुम्हाला, त्यांची सगळी नातेवाईक लय लालची, मी कधी मरते याचीच वाट बघतात, म्हणून मी सगळं दिलं वाटून. आता तुम्ही सांगा, मी बरोबर केलं का वाईट केलं? नाही सांगा की बरोबर आहे ना? अरे पण साला इथे आत्मा तळमळतो आहे ना. कुणाचा? ते शावकाराचा. अव तळमळू दे, जशी करणी तशी भरणी, लोकांचं वाईट केल्यावर काय म्हणार तेच म्हणार. पण का रे बाबा, तुला सावकाराचा एवढा फुळका का? ते जाऊ दे, त्याच्या निरोप पोचवा जाऊ, ते मी काम केले, आता मी निघते. मायला, मी अजून सावकाराच्या घरातच आहे, मला पळायला हवं. आहे सावकार. सावकाराचा सोड, माझं ऐकतो तो नसते प्रॉब्लेम क्रिएट करतो, कळलं? त्यापेक्षा मी काय सांगतो लक्षपूर्वक ऐक, अतिशय इम्पॉर्टंट आहे ते. काय? कर्तबगार इन्स्पेक्टर नंदन भोसले अतिरेक्यांच्या चकमकीमध्ये मारला गेला, त्याला वीरमरण प्राप्त झाला अशी बातमी छापून आणली त्याने. पण त्याने खून केला माझा. खून? खून? हो खून. सांगतो मी तुला सगळं सांगतो. त्या दिवशी शांत आणि शांतपणाने मला सांगा काय झालं ते. अहो त्या आमदारांनी माझ्या नवऱ्याला डांबून ठेवलंय, समधी जमीन नावावर करा म्हणतात. साहेब साहेब, समधी जमीन त्यांना देऊन आम्ही पोटाला काय खायचं? साहेब साहेब साहेब, माझ्या नवऱ्याला वाचवाव साहेब, ते आमदार ठार मारतील माझ्या नवऱ्याला. साहेब साहेब, गरीबाला मदत करा साहेब, साहेब गरीबाला मदत करा साहेब. रडू नका, तुमचा नवरा कुठे आहे? साहेब त्या आमदाराच्या बंगल्यावर आहे साहेब. बंगल्यावर? जमदाड्या, जास्त हट्टीपणा बरा नाय. नाही मी सही करणार, नाही करणार अस. जमदाड्या साल्या, बऱ्या बोलाने खरेदी खतावर सही कर, नाहीतर अशी काही कलम लावीन कि जन्मभर जेल मध्ये सडशील. सही कर, सही कर, कर सही. नाही करणार मी सही. इन्स्पेक्टर, असं वाटत की ही केस काही तुम्हाला हाताळता येणार नाही. आमच्या पक्षश्रेष्ठींच्या सुद्धा आम्ही एवढ्या कधी हातापायी पडलो नाही. आपल्याला एकच ठाव आहे,
एक खाव आणि दोन तुकडं. मी नाही सही करणार. अरे तो नाही, तुझा मुर्दा सही करणार. जमदाडाच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करतोय आणि इन्स्पेक्टर नेमाडे तुम्ही सुद्धा आरोपी आहात, कळलं? गेली नेमाडे, तुझी नोकरी गेली साहेब. नेमाडे, अरे तुला प्रमोशन हवं की नाही? अहो इथे नोकरी जायची वेळ आली आहे आणि तुम्ही हे काय बोलताय साहेब? कसं आहे, वरिष्ठानं खुर्ची खाली केल्या बगर कनिष्ठाला ती खुर्ची कशी काय गावल? म्हणजे साहेब सांगतो. अरे कर वरिष्ठाची खुर्ची खाली. सिनियर इन्स्पेक्टर नंदन भोसले आम्हाला मारायला आला होता. या अतिरेक्याबरोबर झालेल्या चकमकीमध्ये ठार. आणि यो अतिरेकी, याला ठार केला आमच्या सब इन्स्पेक्टर. अरे नाही 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 नाही, सब इन्स्पेक्टर नाही, आता इन्स्पेक्टर नेमाडे रे साहेब. गोंध्या गोंध्या, मला बदला घ्यायचा आहे, माझ्या खुनाचा बदला घ्यायचा आहे मला. तुझ्याशिवाय शक्य नाही. बदला म्या का म्हणून? तो आमदार म्हणजे काय, कोंबडी वाटली का? झड दिशी पकडली आणि परदिशी कापून खाल्ली? नाही नका नका. अहो माझ्या आईला जर कळलं ना तर माझी आई मला कापून खाईल. नाही 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 म्हणजे नाही. अजून ही वय आहेच वय. कुच्ची, आता तुझी कुठची स्टोरी आहे? अनाथ मुलीची कुठली आली आहे स्टोरी? हिची स्टोरी नाही. बरं झालं बाबा. कुच्ची ऐक, तुला म्हणून सांगते. हेमा, मी ठरवलंय, मी तुझा नाही झालो तर कुणाचाच होणार नाही. राकेश, दादांना त्यांच्या निर्णयाची शिक्षा ही झालीच पाहिजे. म्हणजे काय करायचं ठरवलंयस तू? आत्महत्या. काय राकेश रे, तू असं काही करणार नाहीयेस. आणि आत्महत्या जर करायची असेल ना तर तुझ्या आधी मी विष पिऊन आत्महत्या करीन. राकेश माझा ऐक, त्यापेक्षा आपण इथून लांब कुठेतरी जाऊ आणि आपला संसार सुखानं करू. हेमा, तू माझ्या दादाला ओळखत नाहीस. पैसा हे सर्वस्व आहे त्याचं, माणसाची किंमत त्याच्या लेखी शून्य आहे. मी ठरवलंय, आपण लग्न केलं ना सुखाने जगू सुद्धा देणार नाही. मी ठरवलंय हेमा, मी ठरवलंय. ही सुसाइड नोट सुद्धा तयार केली आहे बघ. तुझा हेमा, तुझा खूप त्रास दिलाय मी तुला. राकेश अरे, एवढंच आजमावलंस का रे तू मला? अरे एकत्र जगता येणार नसेल तर निदान एकत्र मरूयात तरी आपण. राकेश अरे, तुझ्या खुशीत जर मरण येणार असेल ना तर त्यापेक्षा भाग्य ते काय असेल? आ
राकेश राकेश मला कसं तरी होत राकेश राकेश एक वेळ मला वाटलं मी पण मरतो की काय वाचलो वाचलो बरं झालं विष पाडून टाकलं एका अनाथ मुलीची गरिबीला कंटाळून आत्महत्या हे मा काय रसायन होतो पण हे रसायन आहे ना पैशा नाही ऐकणार नव्हतं म्हणजे हे असं रसायन आहे ना क्वचित मिळत बघा म्हणून माझ्या हेमाचा गळा मला जरा प्रेमानच कापावा लागला तुम्ही शिकवलं की दादासाहेब अरे गे अरे तू नाही खाणार माझी एवढी संपत्ती दुसरं कोण खाणार इकडे ये तुला मी आणखीन अनुभव सांगतो पाय का राकेश मी तुला सोडणार नाही तुला तुझ्या संपत्तीचा इतका माज आहे काय पण मी तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही राकेश कुच्ची असं काय बघताय विचार काय तुमचा म्हणजे आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला गोंध्यामधला आत्मविश्वास जागा करायला हवा खूपच भोळा आहे कुच्ची हा साला माणसातला देव आहे राम राम आमदार साहेब यावे 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 बसा आज कसं काय येणं केलं गरीबाकडं गरीब पायरी सोडून वागला ते त्याला पायरी दाखवण्यासाठी यावंच लागत अपायरी कुणी सोडली आणि पायरीवर कोण हाय हे येत्या निवडणुकीच्या दिवशी कळेलच की आमदार साहेब अरे आमच्याच पक्षातला आमच्याच मतदारसंघातला माणूस आणि आमचाच प्रतिस्पर्धी अवकाश काय शक्य आहे आम्ही पक्ष सोडलाय आमदार साहेब पण आम्ही तुम्हाला सोडलेलं नाहीये पाटील त्याच काय आमच्या पक्षात येताना स्वतःच्या मर्जीने येता येत पण जाणं मात्र आमच्या मर्जीवर अवलंबून असत बर का याला आम्ही धमकी समजायची का आमदार साहेब काय पाटील साहेब अहो इतकी वर्ष आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत तुम्ही आमच्या पक्षात काम करताय आणि एवढसा इशारा पण समजत नाही वय तुम्हाला नाही काही नाही अजाबात काही नाही आय शांत डोसक्याने विचार करा परवाच्या सभेला असलात तर आमचे तर नसाल तर बंधू आणि भगिनीनो आजपर्यंत ज्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही जसा माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तसाच विश्वास
किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त विश्वास माझ्यावर आणि माझ्या पार्टीवर तुम्ही दाखवालच याची मला खात्री आहे. हा माझा मतदारसंघ म्हणजे केवळ मतदारसंघ नसून माझं कुटुंब आहे. तर त्यात माझ्या कुटुंबात जर कुणाच्या काही समस्या असतील तर त्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी म्हणून मी आज इथे आलेलो आहे. तर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून अशी नम्र विनंती आहे की जर तुमच्यापैकी कुणाला कसलीही समस्या असेल तर ती मांडण्यासाठी तुम्ही इथे स्टेजवर माझ्या समोर यावं. या 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 कुणी या. नाही नाही कुणीच येणार नाही. कारण मला माहित आहे कि माझ्या मतदारसंघात कुणाला कुठल्या समस्याच नाहीये. माझ्या समस्या आहेत. ये बाळ ये मी इथं कसं काय आलो. माफी असावी माफी असावी मला जायला. अरे काय समस्या आहे बोल. बोलणारच आहे. गावातल्या रस्त्यांच्या फार मोठ्या समस्या आहेत. मला एक कळत नाहीये कागदावर तर डांबरी रस्ते आहेत मग रस्त्यावरचा डांबर गेला कुठे. आणि दुसरं या गावात नळाचे पाईप आले आहेत चांगली गोष्ट आहे. मग त्या नळाला पाणी केव्हा येणार. 2 करोडच्या नळपाणी योजनेचे 1,95,00,000 कुठे गेले. अचानक गावातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखा महिलांच्या आत्महत्येचा प्रश्न निर्माण झालाच कसा. त्या सगुणा मावशीचं काय झालं. इन्स्पेक्टर नंदन भोसले अतिरेक्यांच्या चकमकीत हार झालाच कसा. कृपा करून आमचं ऐका. बघा या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही नक्की शोधू. ती शोधायची गरज नाही आहे ती आम्ही शोधली आहेत. रस्त्याच्या डांबरीकरणाचे पैसे गेले तुमच्या घशात तुमच्या खिशात. गावातल्या बायकांना नासवलं तुम्ही. इन्स्पेक्टर नंदन भोसलेचा खून केला तुम्ही. हे मी पुराणाशी सिद्ध करू शकतो. हे बघा गावकऱ्यांनो बंधू आणि भगिनीनो माझ्या विरुद्ध हे असं खोटं नाटक पसरवणाऱ्या या 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 गुंडाला या समाज कंटकाला तुम्ही शासन करायला हवं. तुम्ही सगळ्यांनी दगडांनी याला ठेचून मारायला हवं. उठा उठा सगळ्या हातात दगड घ्या. असं म्हणजे तुम्ही अख्खं गाव पण याच्या बाजूने झालात. तर लक्षात ठेवा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना हे फार महागात पडणार आहे. उठले तुला मी बघून घेईन. एका इन्स्पेक्टर नंदन भोसलेला मारशील हजारो निर्माण होते. याचा बदला आम्ही अवश्य घेऊ अवश्य घेऊ. वा गोंदिया छान काम केलंस. हा येतो रे गोंदिया. मायला मी आता इथं कुठं आलो. मी कुठे गेलो होतो. मी आय आय गोंदिया मारते तंगड. आहा गोंदिया मारते तंगड. गोंदिया मारते तंगड. आहा गोंदिया मारते तंगड. उडो शालीन गो
कोणते काही नेम आहे तुझा की नाही? हा आपण ते कमी नाही. आता बघा मागून बघा. गोद्या ए गोद्या दोनदा असं मारलं ना मटाव लागला. काय मारत्या? अरे आजपासून न्या मारत्या नवी नाही तर गोविंदचा काका मारो त्राव झालोय. अरे वा 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 वा. पण हे कसं झालं म्हणायचं? अयड काहीतरी येण्यासारखं विचारते. तू आता या चिल्यापिल्या बरोबर गोटे खेळायचे नाही. तू आता लई मोठा राजवान लई 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 मोठा माणूस झाला. मीडियाचे आता कळलं गोंदा मोठा झालाय. वहिनी आज माझ्या पुतण्याची पहिली दृष्ट काढून टाका. लेखा आज असं काय भाषण केलंयस? असं काय भाषण केलंयस कि त्या आमदाराला चारी मुंड्या चितपट करून टाकलंस. आमदाराला होय चारी मुंड्या होय चित होय बघू जरा. असं काय करतोय? कालचे घेतलेले उतरले की नाही? हाताने असं बोलायचं. चला बरं हात चला मॅकिनी आरती उतरते तुझी दिष्ट काढते. अशी तशी नाही तीन तिकट्यावर जाते माते घेऊन येते. अरे हा भल्या मोठ्या चपले ना. अरे नाही लेका तुझ्या दुश्मनाचे मेल्या मुर्द्यांची हिडा पिडा टळो म्हणून तुझ्यावरून उतरून फेकून देते मेले मुर्दे. बऱ्या बोलाने मला सांग कोण आहे तो ज्याच्यामुळे गोविंद्याला इत्यंभूत माहिती मिळाली? देवा शपथ सांगतो मला काही माहिती नाही. शपथ सांगतो कोण आहे तो? सांगतो मी सांग मला. नमस्कार. वरंगे गावातील एका वेळसर भोळ्या माणसाने आमदार रमेश खोडके पाटील यांच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली. लवकरच कारवाई होण्याची शक्यता. कॅमेरामन मंदार सोबत मी मनीषा महाजन क्यू न्यूज कोल्हापूर. गोंदिया हे तुझं पहिलंच प्रेम आहे ना? ते जरा जपून जा आणि या गॉगल लाव. अशा वेळी हात थरथरतात, छाती धडधडत, मिठी मारावीशी वाटते. पण तसं करायचं नाही का? अरे अजून तू लहान आहेस ना बघा. ए गप गप यो तर म्हणला मी मोठा झालोय म्हणून तर मी शिरंगवले. अरे तसं नाही बरं. मग मग काय करायचं? काय जवळ जवळ बसायचं, गोड गोड बोलायचं. आपण सोनी बाळू हे तुम्हाला कसं माहितीये? अरे आम्ही टीव्ही बघतो, त्यातल्या जाहिराती बघतो म्हणून आम्हाला ठाव आहे. वय 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 मग आधी मी टीव्ही बघतो. गोंद्या भाऊ तू कोण? गोंद्या भाऊ? अरे बाबा तू. म्या गोंद्या भाऊ? म्या. अरे हो बाबा तू. गोंद्या भाऊ. अरे या पंचक्रोशी मध्ये तुला ओळखणार नाही असा एकही माणूस मिळणार नाही. अरे एका राजकर्त्याची सगळी लोपडी बाहेर काढणं केवढी मोठी गोष्ट आहे. अरे यासाठी खूप मोठे धाडस लागत. असंच म्हणतोय म्या कधी कोणाची लपडी. तुझ्यासारखा जर मला मुलगा असता ना तर जीव ओवाळून टाकला असता मी तुझ्यावरून. ए राधा शाल आपल्याला पोरग आहे मी ते करेन. आपलेच पोरग आहे म्हणजे शकुंतलाचे पोरग आहे मी. सारखा बोलतो माझ्या खासगी आयुष्यात बोलायला मला अजिबात आवडणार नाही. तो मुलगा माझा नाही सावकाराचा आहे. कुठं काय बोललो मला का मारलं याने. चल बाबा. मला काय शाला मुक्ती मिळत नाही. चल चल लवकर चल. आईला सांगून येतो. चल चल बाबा जमल र बिंदास्त. अरे आम्ही सांगतो तसंच कर. मग तू कर की. अरे नको तू जा. आता कसं वाटतंय? अरे थांब. हेमा 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 Okay.
पोरांनी म्हटलं मोठं झालंस. बरं 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 ते जाऊ दे. ही हेमा कोण? नाही हेमा हेमा करत आलास म्हणून म्हटलं. हेमा नाही प्रेमा. तुम्ही प्रेमाच आहेत हो, पण ती ही येणार होती ती आली नाही. कोण ती? ती ही ही आय आय अजून तच नशीब त्यांना नाही आणलं. ते त्यांना कस, ते तर यायला पाहिजे होते. ते नाही आले तर मला जमणार कस? कोण पुच्ची चालली? मला गेलं कुठं याने मी फसवलं? कोण आले? अरे बाबा आय नाही आय आय मी 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 तुम्ही माझं नाही आय 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 लव लव यू यू मी पण आय लव्ह यू. आता पुढे काय आली नाही बिलकली नाही ती. आता बस हे सगळं नाटक आहे. नाटक तर नाटक, पण मला सुद्धा म्हणा असं वाटतंय. आय लव्ह यू. मी टू कुछ कुछ अरे साला माणसाच्या तर माणसाच्या इथे साला भूताच्या पण प्रेम जमलाय. ए दिल मांगे मो. अरे साला सेलिब्रेशन आता व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे. जन्म मरणाचा सीमा तोडून वया कायच बंधन मोडून फुलवी नंदनवन अंतरी ही प्रीतीची दुनिया न्यारी ही प्रीतीची दुनिया न्यारी. प्रेमाचं वार अंगात शिरलंय ग इष्टाच चांदण मनात भरलंय ग प्रेमाचं वार अंगात शिरलंय ग हो इष्टाच चांदण मनात भरलंय ग नवनाता अंगात शिरलंय ग विष्काच चांदण मनात भरलंय नवनात लागलंय फुलायला
ज्वानीन पेरले प्रीतीची आभा साऱ्यांना घेरले श्रेष्ठीने माझ्याकडे खुलासा मागितलाय माझ्याकडे आणि हे समुद्र कशासाठी ते खोळ त्या गोविंद्यासाठी शकेल मुन्ना अर्ध्या तासाच्या आत मला तो गोविंदा पाहिजे परवा करून कसं चालेल भरजी बोवा म्हणते त्या अशी बरोबर उद्याची सर्व पित्र अमावश्या श्राद्धाचा शेवटचा दिवस उद्याची अमावश्या संपली की मोरल्या वर्षी कस काय भरजी बुवा अरे साला उद्या सर्व पित्री अमावश्या आता काय करायचं कुच्ची आता काय करायचं काय आता उद्याच्या दिवस गेला ना तर मग सगळं संपलं मुक्ती बिक्ती विसरा आता पुढच्या वर्षी अरे बापरे नाही नाही आता आपला खेळ सुरू हा गोंदिया ऐक आई आली आई नाही रे बापे यायचे ना वो यायचे गेला कुठे मार साला गोंदिया काय झालं अरे तूच केलंस गोंद्या मी अग मग गोंद्या बरं चल गोंद्या अरे गोंद्या ऐक ना गोंद्या असं असं आमदाराला मारायचं अरे गोंद्या ऐक ना पण माझं तू गोंद्या गोंद्या प्रेमा प्रेमा अगं काय कळलं ना काय चाललंय अगं माझ्या अंगात प्रेमा इन्स्पेक्टरचा हात सोड असं काय बोलतो हे साला कुठे चालला चल बाजूला हे मी बाजूला नाही होणार साला तू बाहेर ये इन्स्पेक्टर भोसलेला ऑर्डर आईला गोंद्याची आई आला ए साला येडा माणूस याला इन्स्पेक्टर कोणी बनवला अरे वशिलानी झालास ना अरे ते बोलतात ना पैसा बोले तो जग डोले अरे गोंद्या गोंद्या तुला काय होत गोंद्या गोंद्या तुला काय होत सांग माझं मलाच कळत
ए ए ए प्रेमा प्रेमा सावकाराची आज सोड, आता मला माझ्या मुलाला घरी आणायचे आहे ना. सावकार सावकार. ए ए बाजूला बाजूला बाजूला. हो काय, अहो तिकडे तुमच्या बायकोने सगळी तिजोरी खाली केली आहे. ए ए तो लुटी गयो. कुची, याला म्हणतात पैशाची ताकद. कुची कुची काय कुची, कुठे गेलो सावकार, मला येडा बनवतो काय. मला जाऊ दे मला जाऊ दे. त्यापेक्षा तूच ये ना कुची. आणि बघ आता कसं थंड 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 वाटत, अगदी महाबळेश्वरला गेल्यासारखं वाटतंय कुची. अरे काय कुची, महाबळेश्वर इथे माझं माथेरान होईल. तू बाहेर ना, मला आत येऊ दे ना. गोंधळ. अरे काय होत तुला, असं काय बोलतोयस तू. अगं प्रेमा माझं मलाच कळत नाही काय होत आहे. मला कळलं की तुला लगेच सांगतो. आधी इथून बाहेर पड चल. कुची आता तू बाहेर येते की नाही, नाही तर मी येतो आज. बघ नको नको नको. बाई तुम्ही बाहेर या, मला कसं तरच वाटतंय. बाई तुम्ही बाहेर या, मला कसं तरच वाटतंय. तुमचं वेगळं, यांचं वेगळं. इथं तर फारच वेगळं आहे. तुम्ही बाहेर या, तुम्ही बाहेर या, यांना आत येऊ द्या. बाई अरे गोंधळ काय आत बाहेर करतोयस तू. माझं तुझा गप्प बस. तुम्ही बाहेर या, आमचं जरा मॅचिंग होऊ द्या. हे बघ आता मॅचिंग झालं नाही झालं मला त्याची पर्वा नाही. कळलं, मी येतो आत. नको नको. हॅलो कुची. अरे अरे चला मला पासून तुम्ही आत काय करते. चल गोंध्या. साला पैसा बोले तो जग डोले. गोंध्या काय बोलतो गोंध्या. कुची कुची. चल चल गोंध्या, पहिला आपला काम कर, सावकाराच्या काम कर. चल 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 गोंध्या. कुची गोंध्या, पहिलं माझं काम कर. चल 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 चल. कुची गोंध्या गोंध्या. चल मारे कुणाचा बदला घ्यायचा आहे. गोंध्या त्या आमदाराला सोडायचं नाहीये. गोंध्या अरे गोंध्या गोंध्या काय होत तुला. चल चल पहिला आपला काम कर. चल चल गोंध्या. कुची 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 पहिलं माझं काम कर. गोंध्या आपला काम करायचं. पहिला आपला काम कर. चल पहिलं माझं काम. कुची मला आमचे अरे अरे तुम्हाला माझं शरीर म्हणजे मुंबई वाटली काय. कुणी बी येतोय घुसतय. अरे एवढी जागा आहे ना. हे बघा या एकेकाने या मानाने या, पण त्रास देऊ नका. का आपण असं करूया, आपण ओले का सुखी खेळूया. तेच बरं पडेल. दगड कुठं आहे दगड. हा ओले का सुखी. वापरलेला आहे. दुसरं दगड कुठं. हा हे बघा हे बघा. ओले का सुखी. हा जो जितल त्याचं कम बॅक करणार. ठीक आहे बोला कोणाची ओली कोणाची सुखी. अरे याची सुखी साला माझी ओली. ते तर दिसतच आहे. हे बघा हे बघा हे बघा. चल पळूया. कुणा बरोबर. हेमा बरोबर. इन्स्पेक्टर बरोबर. किती सावकारा बरोबर. सध्या माझ्या बरोबर चल. काय नक्की नक्की. अरे बघ. अरे अरे पण गोंध्या गेला कुठे. अरे साला आपल्याला टांग दिला. चल चल पकड. कुठची. हे साला गोंध्या थांब. अरे थांब. हे साला माझ्या आज सोड. माझ्या पोराला मला आणायचंय. अरे माझ्या पोराला मला आणायचंय. माझ्या पोराला मला आणायचं. सावकाराने बाजी मारली. अरे हे कोणी मारलं. मुझे भी मारा. हे तर भूत प्रेताचं काम आहे. भूत मैं भूत हूं. समझे पीछे मुड़के नहीं देखना. भूत मैं समझे क्या. एक चेहरा देखते हो ना. हाँ विलन क्या करता है. विलन क्या करता है. हाँ हीरो को नहीं हीरोइन को उठाता है. हीरो तो अपने आप चले आता है. कितनी सोफा है ना. हाँ जाओ हीरोइन को उठाओ. Oh.
चोर 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 हे कोण द्या माझ्या पोराला कुठे घेऊन जातोस हे तो साला माझ्या पोरगा आहे तुझा अरे हे तर माझ्या बहिणीचं पोरगा आहे अरे म्हणजे माझी जी नाही हे तर साला गोंड्याच्या शरीर आहे अरे ए ए सावकाराचं नाही तुझ्या बहिणीचा छोकरा आहे याला मी याचे हक्क मिळवून देईल राधा याला दत्तक घेणार अरे पण म्या नाही देणार पोर ना ती माझ्या बहिणीची निशाणी आहे होय आणि ती सावकारीन त्याचा हाल करील अरे नाही करेल साला तुला मी खात्री देते ना अरे पण मला न्याय द्यायचं माझा पोर अरे नाही साला मला तर न्यायला जावा त्याशिवाय मुक्त कसं होईल अरे गोंद्या ये गोंद्या गप गुमान मला पोरगा दे अरे नाही गोंद्या माझा पोरगा परत कर अरे साला ते आमचे आहे गोंद्या मी तुझ्या आईला नाव सांगेन अरे तू माझ्या गोंद्या मी पोलिसात जाईन अरे गोंद्या माझा पोर दे रे गोंद्या सोड माझा पोर सोड अरे तू गोंद्या माझा पोर दे रे अरे अरे सोड गोंद्या ये गोंद्या थांबे गोंद्या काकू राधा काकू काकू गोंद्या एवढ्या रात्री आणि ह्यो कोण आहे झाला करण शकुंतलाचा पोरगा आहे का घेऊन आलास तू त्याला इथं माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं कसं बोलतंय अहो सावकारांचा संबंध आहे ना अहो त्यांचंच तर रगत याच्या अंगात धावतंय हे बघा तुम्हाला लेकरू हवंय ना याला माय हवी आहे कशी याची माय म्हणजे आता याला हो म्हणावं म्हणजे त्यांच्या बाहेर खेळीपणाला पांघरून घातल्यासारखं होईल आता नियतीच्या मनात काय असेल कधी कोणाला कळलंय का ए अग मुद्दल गेला मग व्याजाला काय मुक्तीस ए बघ या पोराला छातीशी कवटाळून घे मग मायेचा आनंद वेगळाच असतो घे राधा घे याला अहो घ्या ना अहो काकू याला जवळ घ्या ना याला जवळ घे घे राधा अहो घ्या ना काकू जवळ राधा याला जवळ घे अहो घ्या ना जवळ याला अहो गुणी बाळा यो हा राधा अरे या त्याची काय बी चूक नाही चूक तर माझीच आहे ना देवा म्हणूनच का मला तू वास ठेवलंस ये माझ्या सोन्या ये माझ्या राजा ये माझ्या सोन्या ये माझ्या निराश जीवनामध्ये आशा निर्माण केलीस जगण्यासाठी मला आधार दिलास लय उपकार केलेस तू माझ्यावर लय उपकार केलेस लय उपकार केलेस लय उपकार झाला साहेब साहेब तीन तीन भूत आहेत त्याच्या अंगात उसने हम दोनों को एक साथ उठाया और एक साथ फेंका साहब मग मी पण तुम्हा दोघांच्याही छाताडावर एक साथ सात सात गोळ्या घालतो हे बघ मला गोविंदा पाहिजे गोविंदा पाहिजे मला साहेब एक आयडिया आहे बोल त्याची प्रेयसी त्या पाटलाची पोरगी प्रेमा आहे ना तिलाच आपण उचलून आणली तर एक चुकी आयडिया चांगली आहे चांगली आयडिया जावा जाऊन त्या पाटलाच्या पोरीला उचलून घेऊन या हा त्या पाटलाला पण उचलून घेऊन या त्याचा पण जुना हिशेब चुकता करायचा आपल्याला दादा साहेब अहो पोरी बिरी उचलून आणणं यांचं काम नाही नाजूक काम आहे आमच्यावर सोडा हात खंडा आहे आमचा ठीक आहे राकेश या दोघांबरोबर तुम्ही पण जा आणि त्या बाप लेकीला उचलून घेऊन या इथं बंगल्यावर तोपर्यंत आम्ही स्वामी महाराजांचे जाऊन भेट घेतो अंगात भूत येतात होय गोविंदाच्या साम दाम दंड भेद यापैकी कुठल्या पण मार्गाचा अवलंब करून आमच्या पक्षातली इज्जत आम्हाला कायम राखायची आहे अरे जा जा के चला रा अंगात भूत येतात
मला कुठे काय झालंय? काय झालं? काय काय रे, काय झालं? प्रेमाला आणि पाटलाला आमदाराची माणसं उचलून घेऊन गेली. आता अरे देवा, अरे गोंदिया उठ ना गोंदिया. अरे प्रेमाला आपलं सोडवायला जायला हवं. फ्रेंड, आमदाराला सोडू नकोस, मार त्याला, मार. अरे विचार कसला करतो यास? अरे उठ केले का? अरे आसपास तू जे केलं ते एकट्यानंच केलंस ना, मग आज काय झालं तुला? गोंदिया, गावची इज्जत तुझ्याच हातात आहे. गोंदिया, आमदाराला धडा शिकवण्याची तुझ्यातच हिंमत आहे. मला वाटायचं म्या वाघाला जन्म दिलाय, पण आज मला वाटायला लागलं म्या वाघाला नाही ह्या शेळीला जन्म दिलाय. ठीक आहे, म्या जाते. करून करून काय करणार त्यो आमदार, जीवच घेणार नव. पर त्या पोरीला म्या घेऊन येणार म्हणजे येणारच. नाही काकू, नाही, तुम्ही जायचं नाही, आम्ही हाय नव. गोंदिया, आज पासून आपली फ्रेंडशिप खलास. हो, फ्रेंडशिप खलास. अरे अरे अरे, तुम्ही माझ्या मागे लागायचं, मी पळायचो. आता मी तुमच्या मागे लागलो, या ना. अरे या, मला तुमच्या मदतीची गरज आहे, लवकर या. प्रेमाला सोडून आणायचंय, तो आमदार तिच्या आबरू लुटायला कमी नाही करणार. अरे या ना. अरे आतापर्यंत गावात ज्या ज्या गोष्टी झाल्या, चांगल्या गोष्टी झाल्या, सगळ्यांना वाटते माझ्यामुळेच झाल्या, पण खरं काय ते तुम्हालाच माहिती आहे ना. बाबा नो, या या. मी जर प्रेमाला नाही सोडून आणलं तर अख्खं गाव माझ्या तोंडात शेण घालेल. अरे या ना. अरे मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. अरे या ना. अरे या, मला मदत करा. मी एकटा पडलोय रे, माणसासारखं वागू नका. माझी आई नेहमी म्हणते की संकट आलं की आपली माणसं आपली राहत नाही. तुम्ही तरी भूतात माणसासारखं वागू नका. ओ सावकार, ओ भोसले साहेब, ओ हेमाताई, या ना. मी एकट पडलो. आता त्याला कोणी मदत करायची नाही. काय? त्या वादळाला कोणी थांबवू शकणार नाही. पुनर्जन्म झाला त्याचा, त्याला तर आपल्या कुबड्यांची गरज नाही. अरे आतापर्यंत त्याने जे जे केलं ते सला आपणच केलं ना. हो ना, आणि आता जर आपण गेलो नाही ना तर तो आमदार त्याला मारून टाके. असं काही होणार नाही, काही होणार नाही. गेल्या 20 वर्षातला पोलीस खात्याचा अनुभव आहे माझा.
आणि प्रेमाला पळवण्याचा प्लॅन माझा होता. काय? यस, आमदाराला आणि राकेशला मारणं आम्हा दोघांना सहज शक्य आहे, पण त्यामुळे आमच्या अतृप्त आत्म्यांना फार तर तृप्ती मिळेल पण मुक्ती नाही मिळणार. त्यासाठी हवं पुण्यकर्म आणि ते गोंद्यामधला आत्मविश्वास जागा केल्यानंतरच आपल्याला मिळणार आहे. गोंद्या आपल्याला भेटणं, आपण गोंद्याला दिसणं, आपलं बोलणं त्याला ऐकू जाणं, हे सगळं विधिलिखितच आहे. गोंद्याच का, दुसरं कोणी का नाही, याचा उत्तर तुझ्याकडे ना माझ्याकडे. हे सगळं ठरवणारा तो तिकडं वर बसलाय, म्हणूनच गोंद्यासारखा पाप भेरू देवमाणूस आपल्याला भेटला. आपण फक्त परमेश्वराच्या चरणी लीन व्हायचं, मग मुक्ती मिळणारच. तुला माहित नाहीये माझा गोंद्या काय आहे तो? अगं माहित आहे तुझा गोंद्या कसा आहे. गोंद्या पण आणि त्याच्या अंगात येणारी ती भूत पण, तीन तीन भूत येतात काय तुझ्या गोंद्याच्या अंगात. त्या तिन्ही भूतांचा आणि गोंद्याचा बंदोबस्त करण्याची व्यवस्था केलेली आहे मी. चला सगळ्या स्मशानात दाखवतो तुम्हाला मी. भूत उतरवून टाकतो तुमचे, माझा मांत्रिक पण तिकडे वाटत बघतोय तुमची. चला राकेश घेऊन जायला पुढे. गोंद्या गोंद्या, बर झाला आलास तो इथे. आज तू माझ्या हातात सुटत नाहीस गोंद्या. पकडा त्याला, मुसक्या उड्या त्याच्या. बोल मांत्रिका बोल. भूत प्रेत वेताळ छच तुमे स्वाहा. चलो मैं ना पण बोल बोल करतो. बलिका वगळा आ गया भाई. आता आमदाराचं काम नक्कीच होईल. आता मी दाखवतो या तीन भूतांना माझ्या मंत्रांचा हिसका. राखना कचा तिने घड्या. बघा माझ्या मांत्रिकाची कमाल. कुरुमे कुरुमे गोंद्या. आता तुम्ही जा. ओम रेम क्लेम ब्लेम स्वाहा. मांत्रिक सापडे सोडतोय. बघा आपले लोक आहे काय झोपा काढतात काय सगळे. आम्ही झोप नाही काढत, आम्ही झोपवतो. अरे तुम्ही काय सगळ्या घाबरते काय खाली. अरे सोडा, अरे धर त्याला. मराठी माणसात जागा कोणत्या. मरे
ती बघ माझी शिकार. आता बघ मी त्याचा कसा बदला घेते ते. चाणी, जब गीदड़ की मौत आती है तो वो कंकाल की तरह भागता है. फांसी का फंदा है. स्वामी जी मारा महात्मा. स्वामी महाराज या लवकर. स्वामी महाराज. अरे लय मचमच करतोय. थांब, आताच तुझा हुंडावळी करतो. आता तुझा गेम वाजवतो. आज आपल्याला बहुतेक मुक्ती मिळणार. अरे सांबा, कुठे गेले सगळे? मेले की काय? गोविंदराव, तुम्हाला ओळखण्यात लई मोठी चूक झाली आमची. माफी करा आम्हाला. अहो असं काय? ये प्रेमा, ये. अरे माझ्या कशाला प्रेमा? अगं गोंद्याच्या आईच्या म्हणजे तुझ्या सासूच्या पाया पड. ये असू दे. आता सुधारलाय तू. कशी मारी नाही. आता सगळ्यात महत्वाच्या माणसांच्या पाय पडलं पाहिजे, ते म्हणजे ते तिघ. ये लवकर ये. पाय पड. कुणाच्या? ते तुला नंतर सांगतो. आधी पाय पड. सुखी बरं येतो. आता कुठे निघालात? आम्हाला सल्ला मुक्ती मिळेल. आम्ही चाललो आता. असं कस? आता तर तुमची खरी गरज आहे आम्हाला. गोंदिया, काळजी करू नकोस. आम्ही सदैव तुझ्या सोबत असू. बरे, येतो आम्ही. आता अडवू नकोस. कुठचे बाबा, काय होत? काय होत? आव पाटील, काय झालं? आव तिळ झालं. तिळ म्हणजे? दोन मुलगा आणि एक मुलगी. आणि मुलगी कुचू कुचू करतीये. मुलगी कुचू कुचू.
म्हणजे ते इथ आता बॉम्बला आले रे त्याची बात लई भारी कांदा कांदा पण फाळत्यात पोरी सारा ना सलाम आय चाकुला बोमला तिच्या मायल समजा स्ट्रांग गोंड्या मारते तंगड आह गोंड्या मारते तंगड गोंड्या मारते तंगड आह गोंड्या मारते तंगड वाईट केलं नाही खोट्याचं नाही ना कामाची मला तिच्या मारी भण उंदीर खाई चढ खरं नाही जीण भूत माझ्या होती थोडं थोडं